रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। दीपा कार्तिकी सौंदर्या जेवत असतात, तर कार्तिक दीपिकाला आपण बाहेर गावी कायमचं राहायला जाऊया का? तर दीपिका घरचे सगळे असणार का तिकडे? तर आयशा आंटी असणार असं कार्तिक म्हणतो। तर दीपिका आयशा आंटी असेल तर मी नाही येणार असं कार्तिकला सांगते। नंतर आयशा श्वेताला कार्तिक आणि तिच्यात झालेलं बोलणं सांगते। यावर श्वेता कार्तिकी कन्व्हिन्स करेल दीपिकाला परदेशात जाण्यासाठी। ते कसं करायचं ते तू माझ्यावर सोड असं श्वेता आयशाला म्हणते। साक्षी सौंदर्या दीपासाठी उद्घाटन समारंभ आयोजित करतात। प्रीतम आयशाला फोन करून दीपा आणि तिच्या एक्स सासूचा पोस्टर लावलाय। दीपाने नवीन बिझनेस सुरू केलाय, त्याचं आज उद्घाटन आहे असं आयशाला सांगतो। नंतर उद्घाटन समारंभाला सुरुवात होते। दीपा साक्षी आणि सौंदर्याचे आभार मानते आणि तिच्या डाएट फूडबद्दल सांगते आणि सौंदर्याच्या हाताने उद्घाटन होतं। तर आयशा श्वेताकडे जाते आणि दीपाच्या बिझनेसबद्दल सांगते। तितक्यात दीपिका येते व मी तुला अमेरिकेला घेऊन जाणार असं आयशा म्हणते। यावर दीपिका मला नाही यायचं आहे आणि कार्तिकला सांगते, कार्तिकीने मला प्रॉमिस केला आहे, जशी ग्रँडमा तिकडे गेली तशी कार्तिकीची आई माझ्याकडे माझी आई म्हणून येणार आहे। तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सौंदर्या मीडियासमोर मी माझ्या लेकीच्या पाठीशी उभी राहणार असं म्हणते। तर आयशा रागात कार्तिकला दीपा तुझ्या घरी तुझी बायको म्हणून आणि दीपिकाची आई म्हणून येणार असा आयशा कार्तिकला बोलते। दीपा एक एक पाऊल टाकून आमच्या घरात शिरणार नसेल ना असं कार्तिक स्वतःशीच बोलतो। तर आता नक्की काय घडणार यासाठी तुम्ही देखील बघायला विसरू नका रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहवर। आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा।